रहा नहीं जाता। जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो इन्स्टा रील्सवरती एक ट्रेंडिंगला रील्स सुरू आहे, मला अध्यक्ष करा हो पुण्यात। तर याच रील्सवरती मित्रांनो आजचा ट्युटोरियल व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून बनवलेला व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेलाच आहे। व्हिडिओला पटापट लाईक करा, या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग आणि रील्स एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो आज जे पण काही मटेरियल किंवा जे पण ॲप्लिकेशन्स लागणार आहेत सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जातील, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून टेलिग्राम जॉईन नक्की करा। तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आपण जे आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन आणि कॅपकट प्रो ॲप्लिकेशन, हे दोन ॲप्लिकेशन आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत। कॅपकट प्रोचं नवीन व्हर्जन अपडेट जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल आणि सुपर व्हीपीएन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं, व्हीपीएन ओपन करून व्हीपीएन कनेक्ट करायचं आहे, त्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर एक वेळेस तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन असणं पण गरजेचं आहे, टेम्पलेटवरती क्लिक करून चेक करा। जर टेम्पलेट लोडिंग होत असतील तर तुमचं व्यवस्थित जे आहे ते कनेक्शन सिक्युअर कनेक्टेड झालेलं आहे व्हीपीएन, ठीक आहे। तर या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती आपण क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला एक मी मटेरियलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा। तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर इम्पोर्ट पुढे एक प्लस आयकन दिसेल, त्यावरती क्लिक करून ज्या पण फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तो फोटो ॲड करून घ्यायचा। आता फोटो ॲड केल्याच्या नंतर या फोटोला व्यवस्थितरित्या आपण सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे या टाईपमध्ये असं झूम करून घ्यायचं आहे, ओके। त्यानंतर हा जो फोटो आहे याला लॉन्ग प्रेस करून पूर्णपणे बॅक साईडला घ्यायचा आहे आणि व्हिडिओ फ्रंट साईडला राहायला पाहिजे। सोबतच जितका आपला व्हिडिओ आहे तितकाच आपला फोटो वाढवून घ्यायचा आहे। व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली स्क्रोल करायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, तर त्यावरती क्लिक करून ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करायचं, नंतर व्हिडिओ डिलीट करून टाकायचं, जिथंपर्यंत ऑडिओ आहे तिथंपर्यंत ठेवायचं, इमेजेस बाकी पार्ट डिलीट करायचं आहे। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, थोडंसं या टाईपमध्ये झूम करायचं आहे व्हिडिओला आणि त्यानंतर थोडंसं पुढं स्क्रोल करत जायचं आहे, आणि जिथं जिथं मी बीट सांगतो आहे त्या ठिकाणी तुम्ही एक एक बीट द्यायचे। तर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर 2 सेकंद इथं आहे आणि 15 फ्रेम, तर या ठिकाणी एक आपल्याला बीट द्यायचे, तर या ठिकाणी एक बीट दिलेले मी। पुढं जायचं आहे 4 सेकंद आणि 22 फ्रेमवरती, ठीक आहे। तर 4 सेकंद आणि इथं 20 फ्रेम आहे, तर याच्या थोडंसं पुढं जायचं आहे। इथं ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली बीट ओपन होईल, तर इथं बीटवरती क्लिक करा आणि ॲड बीट करायचं आहे। सोबतच आणखीन पुढं जायचं आहे, 7 सेकंद आणि 20 फ्रेमवरती आपल्याला जायचं आहे, तर 7 सेकंद आणि इथं 20 फ्रेम आहे, तर या ठिकाणी येऊन एक आपण बीट द्यायचे। त्यानंतर पुढची बीट आपली 9 सेकंद आणि 10 फ्रेमवरती आहे, तर 9 सेकंद आणि 10 फ्रेमवरती एक बीट द्यायचे, आणि त्यानंतर डायरेक्ट 11 सेकंद आणि 15 फ्रेमवरती आपल्याला बीट द्यायचे। तर या ठिकाणी मी एक बीट देतो, तर बघू शकता या बीट आपल्या देऊन झालेले आहेत। आता ज्या ज्या ठिकाणी आपण बीट दिलेले त्या प्रत्येक बीटच्या ठिकाणी आपल्याला इमेजेसला स्प्लिट करत जायचं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर टोटल आपल्या जो इमेजेस आहे त्याचे 6 पार्टमध्ये डिवायडेशन होईल, तर 6 पार्टमध्ये डिवाईड केल्यानंतर या ठिकाणी आता यावरती आपल्याला ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत। तर आता 2 नंबरच्या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्व ॲनिमेशन मित्रांनो कॉम्बोमधले आहेत, तर कॉम्बोवरती क्लिक करायचं आपल्याला, ओके। कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं पुढं आपण जे आहे ते खाली स्क्रोल करत जायचं आहे, बघू शकता स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा इफेक्ट आहे, हा इफेक्ट दिल्यानंतर लास्टला जायचं आहे पूर्ण, आणि लास्ट होऊन 2 नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे, आणि जो आत्ता आपण इफेक्ट दिला होता स्ट्रेच अँड डिझॉर्ड हाच इफेक्ट आपण द्यायचा आहे परत, ओके। तर हे 2 इफेक्ट झालेले आहेत, म्हणजे 2 नंबरचा आणि 5 नंबरचा इमेजेस झालेला आहे। आता 3 नंबरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर या ठिकाणी कॉम्बोमध्ये परत क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्वे इन हा एक इफेक्ट बघायला भेटेल, तर हा स्वे इन इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर स्वे आउट आहे पण आपल्याला स्वे इन पाहिजे आहे, तर स्वे इन इफेक्ट इथं आहे, तर हा आपण सिलेक्ट करायचा, ओके। 2 नंबरला सिलेक्ट केलेला आहे, तर 3 नंबरच्या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर
फ्लॅश इनलार्ज इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, इथं बघू शकता इनलार्जमेंट, फ्लॅश इनलार्जमेंट इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर 4-5 नंबरला आपण ऑलरेडी दिलेला आहे आणि 6 नंबरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर परत कॉम्बो सिलेक्ट करायचं. कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर इथं बॉन्सी रश हा इफेक्ट बघायला भेटेल, तर हा ॲड करायचा आहे. आता हे सर्व ॲनिमेशन आपले झालेले आहेत, आता यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर आधी 1 नंबरची लेअर सोडायची, 2 नंबर लेअरवरती यायचं आपल्याला, 2 नंबर लेअरचं थोडंसं पुढे यायचं, ओके. एकदम स्टार्टपासून इफेक्ट आपल्याला नाही द्यायचा. तर 2 नंबरच्या लेअरवरती आल्यानंतर या ठिकाणी जस्ट जे आहे ते आपण बॅक येऊया, इफेक्ट्सवरती क्लिक करून बॉडी इफेक्ट. आता जे पण आपण देणार आहे सर्व बॉडी इफेक्ट आहेत आणि सर्वच्या सर्व इफेक्ट मित्रांनो ग्लोईंग लाईन्स ह्या इफेक्ट सेक्शनमधले आहेत. तर या ठिकाणी 2 नंबरचा जो इफेक्ट आहे हा थोडंसं खाली जायचं आहे आणि इथं आपल्याला फ्लेम विंग्स हा इफेक्ट बघायला भेटेल. तर हा फ्लेम विंग्स इफेक्ट आपण ॲड करून घ्यायचा, ओके. त्याचे तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा असेल तुम्ही इथून कलर पण चेंज करू शकता, ज्या कलरमध्ये तुम्हाला हवा असेल तो ठेवायचा आहे, ओके. आणि हा इफेक्ट मात्र या इमेजेसपर्यंतच ठेवायचा आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे, इथून स्टार्टपासून नाही घ्यायचा, पुढं जायचं आहे थोडं. आणि बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर 9 टेल्स हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्णपणे खाली आल्यानंतर 9 टेल्स इफेक्ट बघायला भेटेल. तर याची तुम्ही जे आहे साईज पण कमी जास्त करू शकता, सोबतच कलर देखील याचा चेंज करू शकता. त्याचबरोबर याला देखील इथंपर्यंत सेट करायचं आहे. 3 नंबरची जी लेअर आहे यावरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरवरती आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रिक शॉक हा इफेक्ट आपल्याला घ्यायचा, ओके. इलेक्ट्रिक शॉक इफेक्ट घेतल्यानंतर त्याला देखील सेम तुम्ही याच पद्धतीने ॲडजस्टमेंटवरती जाऊन कलर हवा तो ठेवू शकता. त्याचबरोबर परत पुढची जी लेअर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर फायरफ्लाय हा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो इफेक्ट आपण ॲड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी फायरफ्लाय इफेक्ट आपण ॲड केलेला आहे आणि यात देखील सेम साईज वगैरे तुम्ही आणि कलर ॲडजस्टमेंट करू शकता जसे पण तुम्हाला हवे असेल तसे, ओके. तर इथं थोडीशी याची साईज आणखीन आपण वाढवूयात आणि व्हर्टिकली पण थोडंसं वरती घेऊ, ओके. तर हा जो इफेक्ट आहे हा स्टार्टपासून न देता थोडंसं निम्म्याच्या पुढून द्यायचा आहे, म्हणजे आपला इमेजेस इफेक्ट देऊन स्टेबल झाल्यानंतर हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं पुढं जायचं आहे आणि एंडला जो इफेक्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला मात्र व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पूर्णपणे स्क्रोल करत जायचं आहे एंडला. एंडला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल स्प्लिट नावाचा. तर त्यामध्ये तुम्हाला मिरर 3 इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर व्हर्टिकली याला व्यवस्थितरित्या तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि व्हर्टिकली सेट केल्यानंतर हा इफेक्ट देखील आपण ॲड करायचा. आता स्टार्टला यायचं, स्टार्टला आल्यानंतर परत एक वेळेस बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये परत ग्लोईंग लाईन्सवरतीच जायचं आहे. ग्लोईंग लाईन्सवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एनवलपिंग लाईट इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट तो ॲड केल्याच्या नंतर स्टार्टपासून न करता थोडा पुढं करायचा. नंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून या ठिकाणी ओपनिंग अँड क्लोजिंगवरती जाऊन हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि हा इफेक्ट 1 नंबरच्या लेअरपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथंपर्यंतच हा इफेक्ट आपण वाढवणार आहे. तर इथंपर्यंत इफेक्ट वाढवल्यानंतर तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल, ओके. तर एनवलपिंग लाईट थोडासा पुढं गेलेला आहे तो आपण मागं घेऊया आणि याचं ॲडजस्टमेंटवरती जाऊन याचा थोडासा जो आहे स्पीड कमी करूया आणखीन, ओके. तर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची, ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.